नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 12. तो या डायग्राम मध्ये आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली ती बघूया. गिवन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. ए बी सी डी हा पॅरलोग्राम दिलेला आहे. डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ. बी डी डायगोनल अँड ए सी डायगोनल दे इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. देन सम ऑफ द स्क्वेअर ऑफ टू ऍडजेसंट साईड इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. तर इथे ऍडजेसंट साईड आपण ए बी आणि बी सी घेणार आहे. त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन दिलेली. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर. देन ए सी, ए सी डायगोनल इज गिवन. ए सी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. देन फाइंड द अदर डायगोनल. तर बघा इथे एक डायगोनल दिलेला आहे, दुसरा आपल्याला फाइंड करायचा आहे. ए सी इज गिवन तर आपल्याला बी डी फाइंड करायचा आहे. नाउ सोल्यूशन. आता तुम्हाला बेसिक प्रॉपर्टी माहिती आहे डायगोनलशी रिलेटेड, की पॅरलोग्राममध्ये डायगोनलची काय प्रॉपर्टी येते. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम दे बायसेक्ट इच अदर. ते एकमेकांना इक्वली डिवाइड करताय. मीन्स ओ ए इज इक्वल टू ओ सी अँड ओ बी इज इक्वल टू ओ डी. देअरफोर ए ओ इज इक्वल टू, ए ओ इज इक्वल टू हाफ ए सी. डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. मग हाफ ए सी, ए सीचा हाफ होतोय. ए सी 14 आहे, 14चा हाफ काय होतो 7 सेंटीमीटर. किती होतोय 7. तर ए सी 14 दिलेला आहे, त्याचा हाफ केला आपण. ही जी लेंथ आहे ही किती येते 7 सेंटीमीटर. आणि ही पण किती होत आहे 7 सेंटीमीटर. देन आता नीट ऑब्झर्व करा. जर तुम्ही ट्रायंगल ए बी सी बघितला, ए बी सी फक्त एवढाच ट्रायंगल ऑब्झर्व करा. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला असं दिसेल की बी ओ, बी ओ बिहेव्स लाईक अ मेडियन. तर बी ओ कशासारखं आहे, मेडियन सारखं आपल्याला दिसतंय. बी ओ जी आहे ती मेडियन आहे. मी आता हाफ पार्ट रब केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. बी ओ इज अ मेडियन का, बाय डेफिनेशन ही मेडियन काय, बिकॉज इट बायसेक्ट द अपोजिट साईड. ए सीला बेसला काय करते, ती बायसेक्ट करते. म्हणजे बी ओ काय, मेडियन आहे. त्यापर इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी ओ इज अ मेडियन बाय डेफिनेशन. बाय डेफिनेशन ही काय, मेडियन आहे. मेडियन दिसली तर तुम्ही काय अप्लाय करणार, अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम मेडियनच्या लेफ्ट आणि राईट साईडला काय दिसते, लेफ्ट साईडला दिसते ए बी आणि राईट साईडला दिसते बी सी. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर. मेडियन काय, बी ओ. 2 बी ओ स्क्वेअर प्लस 2 ए ओ. बेसचा हाफ पार्ट घ्यायचा आहे. बेसचा जो हाफ पार्ट आहे तो काय, ए ओ आहे. 2 इंटू ए ओ स्क्वेअर. आता दिलेले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ही जी व्हॅल्यू ही 130 दिलेली. त्यापर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर दिस व्हॅल्यू इज 130. 2 बी ओ स्क्वेअर आपण मेडियन फाईंड करतोय. देन 2 ए ओ स्क्वेअर, ए ओ आपण फाईंड केलेला आहे 7. ए सीचा, ए सी डायगोनलचा हाफ केला होता आपण. ए ओ, ए ओ 7 आहे. इथे 7चा स्क्वेअर होतो 2 इंटू 7 स्क्वेअर. 2 ए ओ स्क्वेअर म्हणजे 2 मल्टीप्लाय बाय 7 स्क्वेअर. 7 7 49. 49 डबल 49 टू झा 98 प्लस येतो. तिकडे शिफ्ट करायचा आहे लेफ्ट साईडला, मायनस होतो आहे. त्यापर 130 मायनस 98 इज इक्वल टू 2 बी ओ स्क्वेअर. तर 130 98 सबट्रॅक्ट करायचे 32. 2 बी ओ स्क्वेअर, 2 मल्टीप्लाईड गेट डिवाइड. हा इथे डिवाइड होत आहे. 32चा हाफ होतो आहे 16. आता बी ओ स्क्वेअर इज इक्वल टू 16 आहे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट बी ओ इज इक्वल टू रूट 16. 16चा स्क्वेअर रूट काय येतं, 4 सेंटीमीटर. तर नाऊ द अगेन वी कॅन यूज द सेम प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आपल्याला बी डी जो डायगोनल आहे त्याचा हाफ पार्ट मिळालेला आहे. आता परत नीट ऑब्झर्व करा की आपल्याला बी ओ म्हणजे काय मिळालं आहे. बी ओ इज अ हाफ ऑफ बी डी. बी डी डायगोनलचा हाफ मिळालेला आहे. तर आपल्याला बी डी डायगोनल फाईन करायचा आहे. बी ओ इज इक्वल टू हाफ बी डी बिकॉज डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. मग बी डी हाफ, बी डीचा हाफ म्हणजे बी डी अपॉन टू. बी डीचा हाफ करायचा म्हणजे बी डी डिवायडेड बाय टू आहे. इकडे बी ओची व्हॅल्यू 4 आहे, लेंथ 4 आहे. 4 इथे 2 डिवाइड आहे, मल्टीप्लाय होतो. 4 2चा किती होतो 8 होतो. तर बी डी हा जो फुल डायगोनल आहे तो किती येतो आहे 8 सेंटीमीटर. यामध्ये सिंपल आहे, जर तुम्हाला पॅरलोग्राम दिसला आणि रिलेटेड ॲडजेसंट साईडबद्दल असं काहीतरी स्क्वेअरची ॲडिशन दिलेली असेल तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की इथे मेडियन आहे. आणि इथे काय अप्लाय करायचा, अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आणि त्यावरून मेडियन फाईंड करायची. मेडियन म्हणजे या डायगोनलचा हाफ पार्ट मिळेल बी ओ, त्याला डबल करायचं म्हणजे आपल्याला काय मिळतो बी डी. बी डी म्हणजे सेकंड डायगोनल इथे मिळतोय. तर हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा विचारण्यासारखा क्वेश्चन आहे. आणि हा अपोलोनियस थेरमवरती म्हणजे ऑब्व्हियसली हा विचारला जाऊच शकतो.
कारण बोर्डच्या दृष्टीने अपोलोनियस थेरमवरचं जे न्युमेरिकल आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते परत परत रिपीट करतात, तिथे व्हॅल्यू चेंज करून दुसरं देऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 13 बघूया की आपल्याला नेमका काय प्रूव्ह करायचं आहे. इथे एक पार्ट प्रूव्ह करायचा, तो बघा काय, टू प्रूव 2ab² इज इक्वल टू 2ac² प्लस bc² हा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. दिलेली इन्फॉर्मेशन इन ट्रायंगल ABC AD इज परपेंडिक्युलर ऑन BC. AD कशावर परपेंडिक्युलर आहे, बेस जो आहे त्यावरती परपेंडिक्युलर आहे. आणि एक अशी व्हॅल्यू दिलेली BD इज इक्वल टू 3 times CD. दोन सेगमेंटमध्ये लेंथमध्ये काय रिलेशन आहे, BD हा 3 CD च्या 3 times आहे. BD इज इक्वल टू 3 times of CD. मग आता आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे तो ऑब्झर्व करा, 2ab² AB इज अ हायपोटेनियस ऑफ दिस ट्रायंगल, A2AC² AC इज हायपोटेनियस ऑफ दिस ट्रायंगल. इथे दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला दिसतोय. हा एक हायपोटेनियस आहे आणि हा एक हायपोटेनियस आहे, म्हणजे इथे आपण दोन ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरम काय करू, अप्लाय करू. इथे एक आणि इथे एक, आणि BC² हा बेस आहे तो बरोबर रिलेटिव्हली आपल्याला आणता येईल. आता आपण एक चेंज करू, यामध्ये चेंज असा करायचा आहे की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे BD इज इक्वल टू 3 CD, आपण काय करू, एक व्हॅल्यू घेऊन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहू. लेट CD इज इक्वल टू एक्स युनिट, जी स्मॉलेस्ट साईड आहे ती CD आपण काय कन्सिडर केली, एक्स युनिट. मग BD काय आहे, BD इज 3 times of CD, म्हणजे 3 × x. CD ची व्हॅल्यू एक्स आहे, 3 × x काय होतो, 3x होतो. त्याला 1 नंबर दिलेला आहे, CD ची व्हॅल्यू एक्स आपण लिहिलेली, BD ची व्हॅल्यू 3x, त्याला आपण 2 नंबर दिलेला आहे. नाऊ BC इज इक्वल टू BD प्लस CD, तर BC ची व्हॅल्यू काय, BD प्लस CD, बिटवीनेस प्रॉपर्टी BDC रिजन दिलेलं आहे. 3x प्लस 1x किती होतो, 4x, त्यापर BC इज इक्वल टू 4x युनिट. BC ची व्हॅल्यू काय आहे, लेंथ काय आहे, 4x युनिट आहे. आता आपण काय करू, हा जो AC² आहे इथे AC येणार आहे, म्हणून यासाठी आपण स्टेटमेंट लिहून ठेवू, AC² इज इक्वल टू AD² प्लस CD² हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. पाय पायथागोरस थेरम इन राईट अँगल ट्रायंगल ACD, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू side 1² प्लस side 2² AC² इज इक्वल टू AD² प्लस CD². आता आपण काय करू, इकडे पण AD आहे, ही जी कॉमन साईड आहे, कॉमन साईड इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, दोघांमध्ये कॉमन काय, AD आहे. तर आपण AD साठी एक स्टेटमेंट तयार करून ठेवू, हा CD² प्लस आहे, लेफ्ट साईडला काय होतो, मायनस होतो. AC² मायनस CD² इज इक्वल टू AD², तर मी ते AD² एक व्हॅल्यू तयार करून ठेवली, ही आपण पुढच्या स्टेटमेंटमध्ये सबस्टिट्यूट करू, याला मी 4 नंबर दिलेला आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे, इन राईट अँगल ट्रायंगल ABD पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येईल, हायपोटेनियस स्क्वेअर AB² इज इक्वल टू AD² प्लस BD² इथे लिहिलेलं आहे. आता हा जो AD आहे, आपण जी अगोदर व्हॅल्यू तयार केलेली ही ते आपण काय करू, सबस्टिट्यूट करू फ्रॉम 3 and 4. थ्रीमध्ये आपण काय केलेलं आहे बघा, फ्रॉम सॉरी आपण याला 5 नंबर देऊ, फ्रॉम 4 and 5 काय दिसतंय बघा, 5 मध्ये काय दिसतोय, इथे AD² आहे बरोबर आहे, तर 5 मध्ये जो AD² आहे त्याची व्हॅल्यू आपण इथून घेणार आहे. AD² ची व्हॅल्यू AC² मायनस CD² AD² इज रिप्लेस बाय AC² मायनस CD², त्याने काय होतोय, तो रिप्लेस होतोय. त्यापर AB² इज इक्वल टू AC² मायनस CD² प्लस BD² BD² ॲज इट इज आहे, फक्त एक व्हॅल्यू आपण चेंज केलेली फ्रॉम 4 and 5. तर आपण ही जी 4 नंबरची व्हॅल्यू आहे ती 5 नंबरच्या स्टेटमेंटमध्ये काय केली, सबस्टिट्यूट केली. हे स्टेटमेंट मी परत लिहिलेलं आहे, त्याचा रेफरन्स इथून घेतलेला आहे. तर आता पुढचा पार्ट, आता काय करायचं आहे बघा, इथे पण 2 आलेला आहे, इथे पण 2 आलेला आहे, मग काय करायचं, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2. 2ab² 2ac² 2cd² आणि 2bd² सगळ्यांच्या पुढे 2 येतोय. आता आपण जे व्हॅल्यू तयार केलं आहे ax 3x आणि 4x या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. नाऊ CD ची व्हॅल्यू x आहे, CD² म्हणजे x² त्याच्या पुढे 2 आहे म्हणजे 2x² होतंय. BD2BD² मिनिंग काय होतो, 2 × VBD² BD ची व्हॅल्यू 3x आहे, 3x² काय होतं, 3 × 3 = 9, 9x² 9x² डबल, 9 × 2 = 18, 18x². आता 18x² प्लस आहे आणि 2x² मायनस आहे, अपोजिट साईन असेल ते सबट्रॅक्शन. 18 − 2 = 16, बिगर नंबरचं साईन प्लस येत आहे. आता 16x² इज अ कम्प्लीट स्क्वेअर, कशाचा कम्प्लीट स्क्वेअर येतो, 4x, 4 × 4 = 16 आणि x² कसला, x, तर 16x² इज अ कम्प्लीट स्क्वेअर ऑफ 4x. आता नीट ऑब्झर्व करा, 4x ची व्हॅल्यू कोणासाठी आहे, BC. 4x ची व्हॅल्यू कोणासाठी आहे, BC.
फोर एक्स इज रिप्लेस बाय बी सी, म्हणजे फोर एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय बी सी स्क्वेअर, त्यापर टू ए बी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे आपण फ्रॉम थ्री ही व्हॅल्यू सिलेक्ट करून काय केलेलं आहे, हा चेंजेस केलेला आहे. हा क्वेश्चन मुळातच खूप सोपा आहे. इथे दोन हायपोटेनियस दिलेले आहे, त्याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलेला आहे, राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे, पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. ए डी ची व्हॅल्यू, ए डी स्क्वेअरची व्हॅल्यू ही कॉमन साईड आहे, याची एक व्हॅल्यू तयार करून ठेवायची, ती सेकंड स्टेटमेंटमध्ये सबस्टिट्यूट करायची आहे, आणि बाकी मग सिंपल आहे, टूने मल्टिप्लाय करून आपण तयार केलेलं व्हॅल्यू यात सबस्टिट्यूट करायचं आहे. फक्त लास्टला एक चेंज लक्षात ठेवा, 16x स्क्वेअर इज कम्प्लीट स्क्वेअर ऑफ 4x, त्याचा 4xचा स्क्वेअर आहे. माहिती आहे त्याऐवजी बी सी लिहायचं, कारण 4xची व्हॅल्यू कोणाची आहे, बी सी. मग 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे बी सीचा काय होतो, स्क्वेअर होतो. हे बरोबर तेच स्टेटमेंट आपल्याला काय होतं आहे, मिळत आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. गिवन ट्रायंगल ए बी सी इज अन आयसोसिलस ट्रायंगल. मला आयसोसिलस ट्रायंगलची डेफिनेशन माहिती आहे, इफ टू साईड्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट ट्रायंगल इज कॉल्ड एज आयसोसिलस ट्रायंगल. टू साईड्स ए बी अँड ए सी दे आर कॉन्ग्रुएंट. आता कॉन्ग्रुएंट साईडची लेंथ दिलेली, ए बी इज इक्वल टू ए सी विच इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. हा जो बेस आहे बी सी, बी सी दिलेला आहे 10 सेंटीमीटर, अँड ए एम इज परपेंडिक्युलर ऑन बी सी. ए एम इज परपेंडिक्युलर ऑन काय, बी सी. तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, हा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे डिस्टन्स कशामध्ये, हा ए पॉईंट आहे आणि ही जी अपोजिट साईड आहे त्यामध्ये, तर या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते फाईंड करायचं आहे, म्हणजे ए एम फाईंड करायचा. आणि लक्षात ठेवा, हे आपण पुढे प्रूव्ह करणार आहे की हीच मेडियन असते, आणि थ्री मेडियन, मेडियनला कोणत्याही ट्रायंगलसाठी थ्री मेडियन ड्रॉ करता येतात, त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट काय असतो, जी असतो. म्हणून याचा रेफरन्स आपण पुढे देणार आहे. तर फर्स्ट पार्ट आपण बघू. पहिलेच आपण हे दोन ट्रायंगल काय करू, कॉन्ग्रुएंट दाखवू. तर आपल्याला लक्षात ठेवा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर आपल्याला काय प्रूव्ह करता येईल, या दोन्ही साईड्स काय इक्वल आहे. तर आपल्याला हे दोन्ही पण ट्रायंगल काय करायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपण हायपोटेनियस साईड टेस्ट यूज करणार आहे, कारण राईट अँगल ट्रायंगलसाठी हायपोटेनियस आणि कॉमन साईडचा यूज करून आपण हे प्रूव्ह करू शकतो. मग आपण बी एम फाईंड करणार आहे, कारण हा 10 आहे, 10चा हाफ काय होणार आहे, 5 होणार आहे. मग आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू, कारण ती मेडियन असणार आहे, ते आपण पुढे लिहिणार आहे. आणि एकदा तो पार्ट ए एम फाईंड केला की सेंट्रॉइड प्रॉपर्टी, सेंट्रॉइड पॉईंटची प्रॉपर्टी यूज करून आपण पुढे ए जी फाईंड करू. तर आपल्याला व्हर्टेक्स ए म्हणजे ए पॉईंट आणि दुसरा म्हणजे सेंट्रॉइड पॉईंट, तर ए जी डिस्टन्स फाईंड करायचं आहे. फाईंड द डिस्टन्स बिटवीन द ए पॉईंट अँड द सेंट्रॉइड पॉईंट. ए आणि सेंट्रॉइड पॉईंटमध्ये आपल्याला काय फाईंड करायचं आहे, डिस्टन्स फाईंड करायचं आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू बेस अँड द सेंट्रॉइड. हा जो बेस आहे, बेसच्या अपोजिट जो व्हर्टेक्स आहे, ए पॉईंट आणि सेंट्रॉइड पॉईंट या दोघांमधलं डिस्टन्स ए जी फाईंड करू. इन राईट अँगल ट्रायंगल ए एम बी अँड ए एम सी, ए एम बी आणि ए एम सी मध्ये काय दिसतंय, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ ए सी, बिकॉज गिवन पार्ट गिवन मध्ये दिलेलं आहे की ए बी ए सी कॉन्ग्रुएंट आहे गिवन, देन ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ ए एम. आता हे 90 अपोजिट हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस ए सी गिवन, सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए एम कॉमन साईड, देअरफॉर बाय हायपोटेनियस अँड साईड टेस्ट. तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलसाठी स्पेशल टेस्ट आहे, हायपोटेनियस दोघांचे हायपोटेनियस आणि एक साईड जर कॉन्ग्रुएंट असेल तर बाय हायपोटेनियस साईड टेस्ट बोथ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता हे जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होत आहे तर ते ओव्हरलॅप जर केले, मी जर असे फोल्ड केले तर बी एम बरोबर कोणती साईड मॅच होते, सी एम. एअरपोर सेगमेंट बी एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी एम. सी एस सी टी कॉन्ग्रुएंट साईड्स, सॉरी करेस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्याच्या करेस्पॉन्डिंग साईड्स पण काय होता, कॉन्ग्रुएंट होता. नाऊ जर बी एम आणि सी एम जर कॉन्ग्रुएंट आहे तर एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे एम काय झाला, त्याचा मिड पॉईंट झाला. आता हा जर मिड पॉईंट आहे तर आपण बी एम फाईंड करतो, बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ बी सी. बी सीचा हाफ काय होतोय, बी एम. तर बी एम इज इक्वल टू हाफ बी सी, मग 10चा हाफ काय होतोय, 5 होतो. हाफ इंटू 10, 2 5 10, मग इथे 5 सेंटीमीटर. बी एम एवढाच पार्ट आहे, तो किती झाला, 5 सेंटीमीटर. नाऊ इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल काय, ए बी सी, सेगमेंट ए एम इज अ मेडियन बाय डेफिनेशन किंवा फ्रॉम वन. वनमध्ये एम इज मिड पॉईंट लिहिलेलं आहे, एम इज मिड पॉईंट ऑफ बेस. हा मिड पॉईंट आहे म्हणजे या दोन्ही इक्वल पार्ट आहे, म्हणजे एम काय होते, मेडियन होते. त्यापर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम काय सांगतो, ही जर मेडियन असेल, ही जर मेडियन असेल तर आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. मेडियनच्या लेफ्ट अँड राईट साईडला काय, ए बी अँड ए सी, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय मेडियन, मेडियन ए एम स्क्वेअर, 2 ए एम स्क्वेअर प्लस 2 मल्टीप्लाय बाय हाफ पार्ट ऑफ बेस, बेसचा हाफ पार्ट काय, बी एम आहे.
2bm² आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, ए बी 13² 13 चा स्क्वेअर 169, ए सी म्हणजे 13 चा स्क्वेअर 169, देन 2bm² म्हणजे 2 into bm² सेपरेट करायचा आहे, 2 into 5² 5 by 25 22 चा काय होतो 50. आता यांचा जो स्क्वेअर आहे 169 + 169 त्याची ॲडिशन 330 आहे, 50+ हे लेफ्ट साईडला काय होता मायनस होता, सबट्रॅक्शन 288, देन 2am² 2 multiplied गेट डिवाईड 2 1 जा 2 2 4 जा 8 144, am² = 144. नाऊ बाय टेकिंग स्क्वेअर रूट am = √144 am 12 cm येतोय, am काय येतोय 12 cm. आता इथून पुढे आपण सेंट्रॉइड ही प्रॉपर्टी यूज करणार आहे. तर सेंट्रॉइड काय असतो पहिले तर आपण ते बघू बेसिक. आता बघा आपण कोणत्याही ट्रायंगलसाठी 3 मेडियन ड्रॉ करू शकतो. एक ए पॉईंटमधून ड्रॉ केली, सेकंड बी पॉईंटमधून ड्रॉ केली मेडियन, आणि थर्ड सी पॉईंटमधून ड्रॉ केली. तर टोटल या ट्रायंगलला 3 मेडियन ड्रॉ करता येतात, अँड ऑल 3 मेडियन इंटरसेक्ट ईच अदर ॲट 1 पॉईंट, ऑर ऑल 3 मेडियन आर कॉन्करंट. कॉन्करंट असं म्हणतात, कॉन्करंट म्हणजे काय की ऑल 3 मेडियन दे पासेस थ्रू द 1 पॉईंट. एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या लाईन्सला सेगमेंट्सला काय म्हणतात कॉन्करंट म्हणतात, आणि हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला म्हणतात जी. जी म्हणजे काय असतो तो सेंट्रॉइड पॉईंट असतो. काय असतो तो सेंट्रॉइड, सेंट्रॉइड पॉईंट. तर 3 मेडियनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो जी असतो. आता एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा की हा जो जी पॉईंट आहे प्रत्येक मेडियनला 2:1 पार्टमध्ये डिवाईड करतो. आता हा व्हर्टेक्सपासून 2 पार्ट घ्यायचा आणि उरलेला पार्ट काय असेल 1 असेल, म्हणजे 2:1 पार्टमध्ये काय केलं जातं डिवाईड केलं जातं. ईच मेडियन गेट डिवायडेड बाय द सेंट्रॉइड पॉईंट इंटू 2:1 रेशो. 2:1 रेशोमध्ये काय करतो तो डिवाईड करतो. ही प्रॉपर्टी आहे मेडियनची, सॉरी सेंट्रॉइड पॉईंटची. तर सेंट्रॉइड पॉईंटची आपण इथे प्रॉपर्टी लिहिणार आहे, देअरफॉर जी इज द सेंट्रॉइड पॉईंट विच डिवाईड मेडियन एम. एम ही काय मेडियन आहे, इंटू रेशो 2:1. हा पार्ट 2 आहे, हा पार्ट 1 आहे, 2:1 आहे. ए जी इज टू जी एम इज इक्वल टू 2:1 आहे, मग ए जी इज टू जी एम विच इज इक्वल टू 2:1. आता कॉमन मल्टिपल एक्स घेऊया, ए जी इज इक्वल टू 2x आणि जी एम इज इक्वल टू काय होतो 1x. तर आपण नेहमी बघा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना रेशो असेल तर कॉमन मल्टिपल एक्स कन्सिडर करतो, म्हणजे ए जीला एक्सने मल्टिप्लाय केलं आहे, ए जी हा 2x होतो आणि जी एम काय होतो 1x होतोय. काय होतोय तो 1x, 1x म्हणजे x होतोय. तर आता ए जी प्लस जी एम इज इक्वल टू ए एम. तुम्ही जर ए एम पूर्ण सेगमेंट किंवा पूर्ण मेडियन ऑब्झर्व केली, ए एम इज द सम ऑफ टू पार्ट ए जी प्लस जी एम. हे ए जी एम या बिटवीन एस प्रॉपर्टीने लिहिलेलं आहे. ए जी 2x आहे, जी एम एक्स आहे, 2x + 1x 3x. ए एमची व्हॅल्यू 12 आपण फाइंड केली, 3 multiplied गेट डिवाइड 3 4 जा 12, एक्सची व्हॅल्यू 4 येते. तर आपल्याला ए जी फाइंड करायचं आहे. ए जी हा 2x आहे पार्ट, 2x म्हणजे 2 × x 2 4 जा 8. तर ए जी इज इक्वल टू काय होतो 8 युनिट्स होतो आहे. तर या प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. तर आपण काय केलं आहे, बेसच्या अपोजिटमध्ये असलेला ए पॉईंट आणि सेंट्रॉइड पॉईंट दोघांमध्ये काय केलेलं आहे, जे डिस्टन्स आहे ते आपण काय केलं आहे फाईंड केलेलं आहे. तर याची समरी आपण परत बघू नेमकं आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलेला आहे. तर आपण फर्स्ट काय केले, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले, कारण आपल्याला बी एम सी एम कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे, म्हणजे एम मिड पॉईंट होतो, म्हणजे ही मेडियन पण प्रूव्ह करता येते आणि 10 चा हाफ करून बी एम पार्ट 5 मिळत आहे. आपण अपोलोनियस थेरम अप्लाय केलेला आहे, त्यावरून आपल्याला मेडियन ए एम फाइंड करता आली. त्यानंतर आपण ए एम फाइंड केल्यानंतर जी सेंट्रॉइड पॉईंट असतो, जी मेड 3 मेडियनचा इंटरसेक्शन पॉईंट, ती प्रॉपर्टी यूज केली का व्हर्टेक्सपासून हा 2 पार्ट असतो आणि नंतर 1 पार्ट असतो. ईच सेंट्रॉइड पॉईंट, सेंट्रॉइड पॉईंट डिवाइड ईच मेडियन इन 2:1 रेशो. मग इथे आपण 2x आणि 1x, म्हणजे हे डिस्टन्स 2x घेतलं, हे 1x घेतलं, आणि पूर्ण डिस्टन्स किती आहे 12 आहे. मग यावरून आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू फाईंड केली आणि त्यावरून ए जीची व्हॅल्यू काय केली फाईंड केली. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. आता राहिलेलं एक्झाम्पल आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. ओके.